नमस्कार अनिकाज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. होम मेड वेज कुर्मा, खूप छान टेस्टी अशी ही भाजी आहे. मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं आहे हे घालून घ्यायचं आणि 5 ते 6 काजू, 1 चमचा सौफ आणि 1 चमचा पॉपी सीड आहे हे घालून घ्यायचं आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1 तेजपान आहे, 1 चक्रीफूल, 1 इंच कलमी घेतलेली आहे, 2 हिरवी इलायची आणि 2 लवंग घेतलेले आहे. हे आपण सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याला थोडंसं आपण भाजून घ्यायचं. आणि 1/2 चमचा जिरे घेतलेले आहे. एक मीडियम साईजचा कांदा चिरून बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. एक चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट घेतलेली आहे. आणि ही 3 हिरवी मिरची अशी लांब चिरून घेतलेली आहे, मधून कट केलेली आहे, हे घालून घ्यायचं आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी ब्रोकोली घेतली आहे, 1/2 वाटी मटर, हे बीन्सच्या शेंगा घेतलेल्या आहे 1/2 वाटी, 1/2 वाटी गाजर आणि 1/2 वाटी फ्लावर घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या मिक्स करू शकता. नंतर ह्या भाज्या आपण सर्व याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. नंतर याच्यामध्ये 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा हळद. हे सर्व घालून मिक्स करायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून झाकण लावून याला शिजून घ्यायचं आहे. आता हे भाज्या शिजत आलेली आहे. याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्सरला जे आपण बारीक करून घेतलं होतं नारळ, काजू आणि खसखस याची पेस्ट जी बनवून घेतली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. नंतर ह्या पॉटमध्ये पण थोडंसं पाणी घालून हे पाणी पण याच्यामध्ये घालून घेऊ. नंतर याला आपण झाकण लावून थोडंसं 1-2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. भाजी पण छान रेडी आहे, छान शिजलेली आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे.
असा हा व्हेज कुर्मा रेडी आहे. खूप छान टेस्टी अशी ही व्हेज कुर्मा आहे. ही पोळी, भात, पराठे, कुलचा कशासोबत ही खूप छान टेस्टी लागते. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी व्हेज कुर्मा.